पावसाळ्यानंतर महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा, तिन्ही पक्षाच्या नेत्यांचा एकत्र दौरा होणार, महाविकास आघाडी नेत्यांच्या बैठकीत निर्णय। शरद पवार 17 ऑगस्टपासून बीडमधून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार, दौऱ्याची तयारी सुरू, दर आठवड्याला 2 जिल्ह्यांचा दौरा करणार। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्यापूर्वी आमदार रोहित पवार यांचा दौरा, रोहित पवार 9 ऑगस्टपासून दौऱ्यावर, रोहित पवार नागपूरमधून दौरा सुरू करणार असल्याची माहिती। संभाजी भिडेंच्या अटकेसाठी काल विधानसभेमध्ये विरोधक आक्रमक, संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरून विधानसभेत गदारोळ। देवेंद्र फडणवीसांकडून संभाजी भिडेंचा गुरुजी म्हणून उल्लेख, विरोधकांचा आक्षेप, भिडेंचा उल्लेख गुरुजी असा केला जात असल्याचं फडणवीसांचं उत्तर, पृथ्वीराज चव्हाणांना पृथ्वीराज बाबा म्हणतात असंही देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य केलंय। संभाजी भिडे हिंदुत्वासाठी काम करतात पण त्यांना महापुरुषांचा अवमान करण्याचा अधिकार नाही, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेत वक्तव्य। संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल केला असून कारवाई सुरुवात, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेत निवेदन। भिडेंविरोधात तक्रार केल्यानंतर धमकीचे फोन, यशोमती ठाकूर यांची माहिती, यशोमती ठाकूर यांना सुरक्षा देणार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। अमरावतीच्या राजापेठ पोलिसांची संभाजी भिडेंना नोटीस, 8 दिवसात हजर राहण्याचे आदेश, भिडेंच्या आवाजाचे सॅम्पल्स घेणार, वादग्रस्त विधानाची ऑडिओ क्लिपही तपासणार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची माहिती। संभाजी भिडेंनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ चेंबूरमध्ये काँग्रेस आणि भीमशक्तीचं आंदोलन, भिडेंवरती गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्याची मागणी। सोलापुरात भिडे समर्थकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, भिडेंचं समर्थन करण्यासाठी कार्यकर्ते एकत्र जमले होते। सोलापूरमध्ये संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला समर्थकांकडून दुग्धाभिषेक, छत्रपती संभाजी चौकात हा कार्यक्रम पार पडला। सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेंनी महामार्गावरचे खड्डे, मार्गिकेची शिस्त, वेग या संदर्भात चर्चा करून उपाययोजनांसाठी बैठक घेतली, बैठकीमध्ये रस्ते तातडीनं दुरुस्त करत सुस्थितीमध्ये आणण्याचे निर्देशही दिले। हिंगोलीमध्ये पप्पू चव्हाण गोळीबार प्रकरणाचे काल विधानसभेमध्ये पडसाद, या घटनेची सीआयडी चौकशी करा, भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांची मागणी। माजी आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकरांचा भाजपमध्ये प्रवेश, 26/11 हल्ल्याच्या तपासामध्ये दिघावकर यांचा सहभाग, बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 6 ऑगस्टला पुण्यामध्ये बहुराज्य सहकारी संस्थांसाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचं उद्घाटन करणार। मुंबईमध्ये आमदारांच्या राहण्यासाठी 2 बहुमजली इमारतीच्या बांधकामाचा आज शुभारंभ, एक इमारत 40 मजली तर दुसरी इमारत 28 मजली असेल, दोन्ही सभागृहाच्या 368 सदस्यांना एकाच ठिकाणी राहता येईल। बीडीडी पुनर्विकास प्रकरणी हायकोर्टाचे राज्य सरकारवर ताशेरे, बीडीडी वासियांना फुकट जागा आणि मेंटेनन्स देण्यावरून कोर्ट नाराज, बीडीडी चाळीतली घरं रिकामी करण्यावरती स्थगिती उठवली। गणेशोत्सव नवरात्रोत्सवादरम्यान मंडपांमुळे रस्ते आणि फुटपाथच्या होणाऱ्या नुकसानाची गंभीर दखल घ्या, अशा मंडळांवर कठोर कारवाई करा, हायकोर्टाचे महानगरपालिकेला निर्देश। बेवारस मनोरुग्णांसाठी मनोरुग्णालय 24 तास सुरू ठेवा, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे आदेश, राज्यातील विविध शहरांमध्ये वाढत असलेल्या बेवारस मनोरुग्णांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेलाय। भटक्या विमुक्त समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन सकारात्मक, विधानभवन इथे पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची माहिती। सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म निर्माण केला जाणार, तर झिरो टॉलरन्सचं धोरण अवलंबणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। जयपूर एक्सप्रेसमध्ये गोळीबार करणाऱ्या आरपीएफ जवान चेतनसिंग परमारची महाराष्ट्र एटीसी चौकशी करणार, गोळीबारामध्ये 4 जणांना आपला जीव गमवावा लागला होता। मणिपूर घटनेच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या युवती सेनेनं मंत्रालय परिसरामध्ये आंदोलन केलं, काळा फिती आणि मुखपट्टी लावून हे आंदोलन करण्यात आलं। कल्याण डोंबिवली पालिका हद्दीमध्ये पीओपीच्या गणेश मूर्ती वापरावर बंदी, डोंबिवली पालिका प्रशासनाचे आदेश। मुंबई महानगरपालिकेतील इंजिनियर असोसिएशनचं मुख्यमंत्र्यांना पत्र, ईडी एसआयटी पोलिसांच्या चौकशांमुळे अभियंते अधिकारी डॉक्टर चिंतित, चौकशीचा ससेमिरा न थांबल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। सुवर्ण कामगिरी करणाऱ्या विजय चौधरी, राहुल आवारे आणि नरसिंग यादव यांच्या या कुस्तीपटूंचं पुणे विमानतळावरती जल्लोषात स्वागत, कॅनडातील विश्व पोलीस कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमध्ये तिघांनीही सुवर्णपदक पटकावलंय। सुला विनयार्डला राज्य सरकारची नोटीस, 116 कोटींच्या थकबाकीची वसुली, राज्य उत्पादन शुल्क विभागानं नोटीस पाठवली आहे।
बॉलिवूडचे काही लोक स्टुडिओमध्ये शूटिंग होऊ देत नव्हते, काम मिळत नसल्यानं नितीन देसाई दबावाखाली होते. नितीन देसाईंनी व्यक्त केली होती खंत, मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांचा दावा. कल्याण पूर्व भागामध्ये अल्पवयीन विद्यार्थिनींवरती भर रस्त्यात बलात्काराचा प्रयत्न. विद्यार्थिनी क्लासवरून घरी परतत असताना घटना घडली. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मुंबईच्या वनराई पोलीस ठाण्यामध्ये पुनीत सिंग राजपूत नावाच्या अभिनेत्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल. लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार केल्याचा एका अभिनेत्रीचा आरोप. वसईविरार महापालिकेच्या परिवहन सेवेतील बसचा गर्दीमुळे संपूर्ण एका बाजूला झुकून प्रवास. प्रवाशांना घेऊन जाणारी बस एका बाजूला झुकल्यानं प्रवाशांच्या जीवाचा प्रश्न ऐरणीवर. पुण्यातून अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून दुचाकी चोरण्याचं कारण समोर. बॉम्बस्फोटासाठी नाही तर पळून जाण्यासाठी दुचाकी चोरली. चौकशीमध्ये दहशतवाद्यांची माहिती. अटकेच्या भीतीनं दुचाकीवरून पळून जाण्याचा डाव होता. पुण्यातील उच्चभ्रू भागातून तब्बल 1 कोटी रुपयांचा अफीम जप्त. अंमली पदार्थ विरोधी पथकानं लोहगाव भागामध्ये कारवाई केली. राहुल कुमार साहू नावाच्या व्यक्तीला अटकही केली. मोका गुन्ह्यातील आरोपी राजेश कांबळे शिवाजीनगर कोर्ट परिसरातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार. हिंगोलीमध्ये भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण गोळीबार प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय. दोघांचा सध्या शोध सुरू आहे. चिमूरमधील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये आमचा समावेश नको. नागभीड सिंदेवाही ब्रह्मपुरी आणि सावली तालुक्यातील नागरिकांची मागणी. लाचखोर ग्रामसेवकाला 5 वर्ष सक्तमजुरी आणि 10,000 रुपयांचा दंड. जालना जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल. घराचा फेर लावण्यासाठी तक्रारदाराकडून 1,500 लाच स्वीकारताना अटक झाली होती. बीडमध्ये आक्षेपार्ह लिखाणावरून वाद. KSK महाविद्यालयातील एका वर्गातील बेंच आणि बोर्डवरती धार्मिक भावना दुखावतील असा मजकूर. या प्रकरणी एका शिक्षकासह अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. अमरावती आणि बडनेरा शहरातील विविध समस्यांबाबत मनसेचा महानगरपालिकेवर मोर्चा. मोठ्या संख्येनं महिला आणि मनसे पदाधिकारी कार्यकर्ते मोर्चात सहभागी. भंडाऱ्यात रात्रभर जोरदार पाऊस, यामुळे नदी नाले पुन्हा एकदा दुथडी भरून वाहू लागलेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी स्वाक्षरी मोहीम. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामध्ये एक सही अजितदादांसाठी, माझी सही विकासासाठी उपक्रमाचं आयोजन. हरियाणाच्या मेवातमधील हिंसाचाराविरोधात अमरावती शहरामध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं निदर्शनं. हिंसाचारामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या परिवाराला 1 कोटी रुपये देण्याची मागणी. इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी गावामध्ये विहिरीचं रिंग मारण्याचं काम सुरू असताना अचानक स्लॅबचा भाग आणि मातीचा ढिगारा विहिरीत कोसळला. ढिगाऱ्याखाली काही मजूर अडकले. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चौघांचा शोध सुरू. NDRFच्या जवानांकडून शोधकार्य. मात्र माती सतत पडत असल्यानं सुटका करण्यामध्ये अडथळा निर्माण होतोय. नाशिकमध्ये वाहतूक पोलिसांवरती मनमानी कारभाराचा आरोप. महात्मा गांधी रोडवरच्या व्यापाऱ्यांचं आंदोलन. दंड वसुली थांबवली नाही तर बेमुदत बंद पुकारून रास्ता रोको करण्याचा इशारा. कुनो नॅशनल पार्कमधील आणखी एका चित्त्याचा मृत्यू. आतापर्यंत 9 चित्ते दगावले. नॅशनल पार्कमध्ये आता 15 चित्ते उरले. भाज्यांचे दर गगनाला भिडले असताना आता मसाल्यांच्या दरातही वाढ. बहुतांश मसाल्यांचे दर 50 ते 80% वाढलेत. भारतात टेस्ला कंपनीचं पहिलं ऑफिस पुण्यामध्ये येणार. विमाननगर परिसरामध्ये टेस्ला कंपनीनं भाडेतत्वावरती जागा घेतली आहे. नवी दिल्लीमध्ये कर्नाटक काँग्रेसच्या नेत्यांची बैठक. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांची उपस्थिती. राहुल गांधी यांना हायकोर्टाचा दिलासा कायम. मानहानीच्या खटल्यामध्ये 26 सप्टेंबरपर्यंत हायकोर्टातल्या सुनावणीला स्थगिती. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख. चौकीदार चोर है असा केल्याबद्दल राहुल गांधींविरोधात मानहानीची तक्रार. UGC वीस विद्यापीठांना बनावट घोषित. बहुतांश विद्यापीठं ही दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील. दिल्लीतील 8 तर उत्तर प्रदेशातील 4 विद्यापीठं बनावट. 18 वर्षांखालील मुलांना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहता येणार नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. 18 वर्षांखालील मुलांचं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं केवळ अनैतिक नव्हे तर बेकायदेशीर असल्याचं न्यायालयाचं मत. 1 ऑक्टोबरपासून ऑनलाईन गेमिंग कॅसिनोवरती 28% GST लागू होणार. दरम्यान 6 महिन्यानंतर या निर्णयाचा आढावा घेतला जाईल. देशातील बड्या 50 कर्जबुडव्यांनी विविध बँकांचे 87,000 कोटी रुपये थकवले. अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांची राज्यसभेत माहिती. केंद्र आणि राज्य सरकारांचा जुलैमधील वस्तू आणि सेवांवरील 1,00,000 कोटी रुपयांचा महसूल गोळा. मागच्या वर्षाच्या तुलनेत 11% हा आकडा सुधारलेला आहे. शेअर बाजारामध्ये सेन्सेक्स 676 अंकांनी घसरून 65,782 अंकांवरती बंद. तर निफ्टी 207 अंकांनी घसरत 19,526 अंकांवरती. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया देखील 32 पैशांनी कमकुवत. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 82.58 वर बंद.
मणिपूर दौऱ्यावरून परत आलेल्या इंडियाच्या 21 खासदारांच्या शिष्टमंडळानं घेतली राष्ट्रपतींची भेट. मणिपूर हिंसाचार प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. भारतामध्ये 4001 विद्यमान आमदारांची एकत्रित संपत्ती 54,545 कोटी, जी नागालँड मिझोराम आणि सिक्कीमच्या 23 ते 24 एकत्रित बजेटपेक्षा सुद्धा जास्त आहे. देशभरामध्ये 5G सेवा सुरू झाल्यापासून गेल्या 10 महिन्यांमध्ये दूरसंचार यंत्रणेच्या 3 लाख 5G साईट सुरू, मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. दूरसंचार सेवा प्रदाता रिलायन्स जिओनं मे 2023 30,04,000 मोबाईल ग्राहक जोडलेले. अदानी ग्रुप बॉन्ड मार्केटमधून 150 अब्ज रुपये उभारणार, हे चालू आर्थिक वर्षातच केलं जाईल आणि समूह भारतीय रुपयामध्ये बॉन्ड जारी करेल. सचिन बन्सल यांच्यानंतर बिन्नी बन्सल यांनीही विकले उर्वरित स्टेक. बिन्नी बन्सल आणि कंपनीचे सुरुवातीचे गुंतवणूकदार आपापला हिस्सा विकून फ्लिपकार्टमधून पूर्णतः बाहेर पडले. ई कॉमर्स उद्योगामध्ये 7 लाख नोकऱ्या निर्माण होणार, सणासुदीच्या काळामध्ये हंगामी कर्मचाऱ्यांची मागणी वाढणार. सारा अली खाननं आदित्य रॉय कपूरसोबत केला रॅम्प वॉक, दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. इराणमध्ये वाढत्या तापमानामुळे सरकारी कर्मचारी आणि बँकांना 2 दिवसांची सुट्टी जाहीर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.